सरवडे आणि मुरगुड येथे शेतकऱ्यांचे चक्काजाम आंदोलन शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य दर मिळावा यासाठी माजी खासदार राजू शेट्टी गेल्या तीन महिन्यापासून आंदोलन करत आहेत या आंदोलनाला विविध गावातील शेतकऱ्यांनी सुद्धा पाठिंबा दर्शवला आहे आई कणीदार तूप म्हणजे <laughs> रवाय अगदी घरच्या तुपासारखं कणीदार गोकुल तूप गेल्या वर्षाच्या ऊसाला दुसरा हप्ता चारशे रुपये द्यावा व चालू वर्षाच्या ऊसाला तीन हजार पाचशे रुपये आणि मुरगुड या गावातील शेतकऱ्यांनी पाठिंबा दर्शवून या आंदोलनामध्ये मोठ्या संख्येनं सहभाग घेतला संपूर्ण महाराष्ट्रभर चाललेल्या या शेतकरी आंदोलनात सरवडे पंचक्रोशीतील सर्व शेतकरी बांधवांनी मोठ्या संख्येने सरवडे स्टँडवर जमा होऊन चक्का जाम आंदोलन सुरू केले त्याचप्रमाणे मुरगुड या ठिकाणी देखील असंख्य शेतकऱ्यांनी जमा होऊन या आंदोलनाला पाठिंबा दिला मुरगुड पोलिसांनी पोलीस, पोलीस उपनिरीक्षक प्रियंका वाळके यांच्या नेतृत्वाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोल्हापुरी कारभारसाठी मुरगुड प्रतिनिधी ओंकार पोद्दार आणि सरवडे प्रतिनिधी राजू राजिग्रे अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या कोल्हापुरी कारभार म्हणजेच के के न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा